लासू स्टेशन बाजार समितीत भूमिपुत्र लायसनधारक हमालांना सोडून परप्रांतीय कामगारांच्या हाताला काम, सुनील पाखरे यांचा आरोप. लासू स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अख्यातरित्या कांदा मार्केटमध्ये स्थानिक असणाऱ्या लायसनधारक हमालांना काम देत नसून व्यापारी परप्रांतीय कामगारांना कमी पैशात राबून घेत असून त्या कामगारांकडे बाजार समितीचे कुठल्याही प्रकारचे कायदेशीर हमालाचे लायसन नसून काम करत असल्याचा आरोप बाजार समितीचे हमाल मापाडीचे माजी संचालक सुनील पाखरे यांनी केला असून लवकरात लवकर बाजार समितीने यावर तोडगा काढावा, नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांच्याकडून देण्यात आला आहे. आज या ठिकाणी जे हमाल आणि मापाडी जमलेले त्याचं प्रमुख कारण काय? कारण असं आहे की लासू स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केट यार्ड इथे भरपूर दिवसापासून बिहारहून आलेले काही हमाल कामगार आहे, हे भरपूर दिवसापासून काम करते, पण स्थानिक जे हमाल आहे लायसनधारक हमाल यांना कुठल्या प्रकारचं या ठिकाणी काम मिळत नाही आहे. कारण की हमाली करूनसुद्धा त्यांना ते त्याचा मोबदलासुद्धा द्यायला हे व्यापारी तर विरोध करत आहे, आणि आजच्या तारखेला एवढे हमाली तर आज त्यांना काम नाही. आत्ता थोड्याच वेळामध्ये काही हमाली तर बाहेरची हमाली येऊन तर गाडी भरण्याचं काम या ठिकाणी ते परराज्यातून येऊन करत होते. तर आज आम्ही त्यांना विनंती केली का बाबा हो तुम्ही बी बाहेर राज्यातून पोटभरासाठी आलेलो, आम्ही देखील या ठिकाणी काम करण्यासाठी आलेलो आहे, तर आम्हाला बी लेकरंबाळं आहे आम्हाला काम पाहिजे तुम्ही जा, आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. परंतु मार्केट कमिटी आणि व्यापाऱ्याचं ऐकून मार्केट कमिटी काय करते का आम्हाला वारंवार फोन करते का त्यांना काम करू द्या, नेमकं मार्केट कमिटी परराज्यातून आलेले हमाला काम करण्यासाठी वस्तू घ्या का स्थानिक लोक लायसन धारकाला मग लायसन देते कशाला, तुम्ही यार्डामध्ये बाहेरच्या लोकाला काम देऊ नका. जर आम्ही कमी पडत असन तर तो भाग वेगळा आहे, परंतु इथं आज हमाला काम नाही, त्यांना काम मिळालं पाहिजे परराज्यातून आलेल्या लोकांना इथं काम करून देऊ नये. पहिलं आमचं पोट पाहिजे घेतलं पाहिजे, पहिला महाराष्ट्राच्या आणि गावातल्या नागरिकाला काम मिळालं पाहिजे, आम्हाला काम मिळालं पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. तुम्ही तुम्हाला विनंती नसता आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्याचा योग्य ते पाठपुरावा करून आम्ही मार्केट बंद करण्याची हाक या ठिकाणी सर्व हमाल म्हणून आम्ही करणार, एवढं निश्चित आहे, एवढंच मी निमित्तानं सांगतो. या ठिकाणी जे बिहारी परप्रांतीय कामगार आहे त्यांची नोंदणी बाजार समितीने केलेली आहे का? नाही, त्यांची कुठलीही नोंदणी नाही. ते बिचारे 15-20 दिवस येत्या काम करत्या, त्यांच्याकडून कमी भावाने कमी दराने हमालीच्या नियमाच्या विरोधात कमी दराने काम करून घेऊन ते चालले जातात, त्यामुळं त्यांची मागणी व्यापाऱ्यांची कमी दराने ते काम करता म्हणून ते इथं आले पाहिजे. म्हणजे असं जर झालं ते जर इथं आले तर स्थानिक हमाल जे लायसन धारक त्यांना कुठलंही काम मिळणार नाही, प्रत्येक यार्डामध्ये ते ताबा करतील, म्हणजे अण्णा वाचल्यापासून भुकेले राहतील, इतकाच याच्यातून सिद्ध होतं. हे परप्रांतीय कामगार बाजार समितीचे नोंदणीकृत हमाल नाही असा आपला आरोप आहे का? 100% नाही आहे, कुठलेच नाही. ते येत्या तिकडं मक्का ठीक आहे यार्डा बाहेर करीत असेल ते भाग व्यक्त का, पण यार्डामध्ये तरी त्यांनी काम नाही केलं पाहिजे का, यार्डामध्ये इतके ते हमाल आहे त्यांना काम मिळालं पाहिजे, बस हा उद्देश आहे. याबाबतीत तुम्ही लेखी तक्रार बाजार समिती कार्यालय दिली आहे का? हे बाब आता आमच्या लक्षात आलेली आहे, आता आम्ही 100% या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार योग्य तो, आणि योग्य तो आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करून तो न्याय मिळण्याचा प्रयत्न करू, अशीच या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करू. परप्रांतीय जे हमाल बाजार समितीच्या यार्डामध्ये आहे त्याची संख्या किती असेल? कमीत कमी आज 30-40 परप्रांतीय हमाल या ठिकाणी काम करत आहे, तर अजून 30-40 हमाल जर आले तर एकूण संख्या त्यांची 100% वर जर गेली तर स्थानिक हमालाला कुठलंही काम मिळणार नाही. ते म्हणजे त्यांना खायलाही मोताल होतील, त्यांचे लेकरं बाळ उपाशी होतील यावरून सिद्ध होतं. ते तर आता जम करायचा त्यांना प्रयत्न केला, पहिलं 4 आले 5 आले, आपण त्यांना वाटलं आपल्या आम्हाला वाटलं बा थोडे लोक आहे बा 2-3 जण काम करते बा, पण त्याची संख्या वाढतच चालल्यामुळं यांना कुठल्याही प्रकारे काम मिळणार नाही, त्यांना या ठिकाणी काम करू देऊ नये अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. ठिकाणी आपण जे मार्केटमध्ये बसलेलो आहे त्याचं कारण काय आणि आपलं पूर्ण परिचय देऊन माहिती द्या. सर्वात पहिले माझं नाव ज्ञानेश्वर किसन कवळे, मी प्रॉपर लहान लास रोटेशन म्हणजे मार्केट यार्डामध्ये मी 15 वर्षापासून आम्हाला काम करत आहे, आणि मी लायसन धारक आम्हाला असून माझ्यासोबत जे काही माझे जमलेले जे माझा हमाल वर्ग पूर्ण मित्र माझे, तर आज आम्हाला आजच्या रोजी मार्केट यार्डामध्ये 1 रुपयाचं काम नसून आणि काही व्यापारी लोक समजा गैरव्यवहाराने बाहेरून जे बिहारहून कुठलं पण मजूर आणून
कमी दरामध्ये काम करून घेऊ लागले आणि आम्ही स्थानिक म्हणजे भूमिपुत्र असून आम्हाला एक रुपयाचं कुठले काम मिळत नाही मार्केटला, त्या कारणाने आमची आर्थिक परिस्थिती अजून बिकट होत चालली. आणि दुसरी गोष्ट अशी का त्यांच्याकडं एक रुपयाचं कुठलं पण मार्केट यार्ड आणि त्यांना अधिकार दिलेलं नाही का तुम्ही येऊन मजुरी करावी. आणि आम्ही मार्केटच्या नियमानुसार काम करत आहे आणि करत आहो, पण तरी पण कमी दरामध्ये हे इथले स्थानिक जे व्यापारी आहे ते त्यांच्या कमी दरामध्ये काम करून घेत असतात आणि काम करून घेतात रात्री बैरात्री कधी पण त्यांना बोलून घेतात. तिथलचे लोक जे आहे त्यांना काम म्हणजे न मिळाल्यामुळं अजून आर्थिक परिस्थिती बिघडत होत चालली. असं स्थानिक व्यापाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांना किंवा हमालांना काम देतच राहिले तर तुमचा पुढं पर्याय मार्ग काय असेल? आमचा पर्याय मार्ग एकच असेल का, आम्ही इथं लोकशाही पद्धतीने इथं मार्केट यार्डासमोर आम्ही उपोषण करू.